महिलेला काहीही करण्यासाठी कुटुंबियांची उत्तम साथ लाभली की तिच्यासाठी अशक्य असं काहीच उरत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच महिला पायलट असलेली भाद्रवी गडकरी. 2011 पासून ती पायलट म्हणून कार्यरत आहे. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याला तिनं आव्हान म्हणून स्वीकारलं आणि अवकाशात झेप घेण्याचं ठरवलं. पायलट व्हायचं सातवीपासून ठरवलं होतं. एक टीचर होती स्कूलमध्ये, ती म्हटली की तू स्पोर्ट्समध्ये चांगली आहेस, अकॅडमिकली चांगली आहेस, तर एफोर्सला जा, कारण की त्यांचं एफोर्स बॅकग्राऊंड होतं. म्हटलं ठीक आहे, एफोर्स मग एफोर्समध्ये काय आहे असं म्हणून पायलट ठरवलं होतं की पायलट व्हायचं आहे, इंडियन एफोर्समध्ये पायलट व्हायचं आहे. सर्विस सिलेक्शन बोर्ड आहे त्याच्यासाठी गेले होते. तिथे आम्ही 125 मुलींपैकी 5 मुली सिलेक्ट झालो होतो. त्याच्यानंतर आम्ही मेडिकलला गेलो. मेडिकलमध्ये 1 सेंटीमीटर शॉर्ट इन हाईट म्हणून रिजेक्ट झाले होते मेडिकली. तर एफोर्स नाही तर मग काय, तर सिव्हिल एव्हिएशन असं ते जर्नी. घरच्यांना सांगितलं तेव्हा ते एक्साइटेड होते. ते बोलले की ठीक आहे, म्हणजे तू ठरवलं आहेस तर तू त्याच्यासाठी जे काय लागेल कष्ट प्रेपरेशन ते सगळं तू तुझं कर. सपोर्टिव्ह होते, कधीच असं हे नव्हतं की पायलट कशाला वगैरे असं. आणि इनफॅक्ट ते हॅपी होते की काहीतरी वेगळं फील्ड चूज केलं म्हणून. सातवीत असताना भाद्रवीने पायलट होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. शाळा कॉलेज करत UK मध्ये जाऊन तिने याचं खास प्रशिक्षणही घेतलं. एअरफोर्समध्ये जाण्याचं तिचं स्वप्न 1 सेंटीमीटर नहुकलं. 1 सेंटीमीटर उंची कमी असल्याने तिला रिजेक्ट करण्यात आलं होतं. मात्र यावेळी खचून न जाता तिनं सिव्हिल एव्हिएशनची संधी स्वीकारली आणि त्या संधीचं सोनं केलं. मेन म्हणजे आपण काय ठरवलंय ती जिद्द आपली स्वतःची असायला पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी जर एफर्ट्स घेतले, तुम्ही जर तुमच्या घरातल्यांना कन्व्हिन्स करू दाखवलं की बाबा मी ठरवलंय मी करून दाखवणार, तर ते घरचे पण सपोर्ट करतील. आणि मला असं वाटतं की घरच्यांनाही एक संदेश असा द्यावा असं वाटतो की तुम्ही सपोर्ट करा. मग फक्त पायलट व्हायला नाही, काही जे काय तुमची मुलगी मुलगा ठरवेल त्याला जर तुम्ही सपोर्ट केलं आणि ते जर त्या फील्डमध्ये गेले ज्या फील्डमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, तर आय एम शुअर ते सगळ्यात बेस्ट करतील. फर्स्ट फ्लाईट माझी जी केली होती वॉज विथ अ ट्रेनर, तर ती तर म्हणजे मोस्टली असं असतं की थोडं ऑब्झर्वेशन फ्लाईट असते की तुम्ही ट्रेनरबरोबर फर्स्ट टाईम विमानात बसताय, मग तो तुम्हाला थोडंफार दाखवतो, कंट्रोल्स देतो थोडे, पण टेक ऑफ लँडिंग सगळं ट्रेनरचं असतं. तर ते ती छान होते, एक्साइटमेंट होती, फर्स्ट टाईम बसण्याचं थ्रिल होतं. जेव्हा फर्स्ट टाईम सोलो केलं फ्लाय तेव्हा अजून वेगळी एक्साइटमेंट होती, कारण की आता ट्रेनर नाही आहे तर आता तुम्ही होल अँड सोल आहात. उद्या काही झालं तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की एअरक्राफ्ट आणि तुम्ही सुखरूप खालती यायला पाहिजे. तर ती एक वेगळी एक्साइटमेंट, थोडी मनात असं दगदग होत होती, भीती होती थोडी, मिक्स्ड इमोशन्स होते. फर्स्ट फ्लाईट ॲज अ पॅसेंजर, म्हणजे ॲज अ पायलट ऑन अ पॅसेंजर एअरक्राफ्ट होतं, ती वेगळी होती की थोडं रिअलायझेशन होतं बॅक ऑफ द माइंड की बापरे एवढी लोकं आता आपल्यावर निर्भर आहेत. तर ऑफकोर्स तेव्हा तर मी ॲज अ ट्रेनी फर्स्ट ऑफिसर पहिले स्टार्ट केलं होतं, तर कॅप्टन होताच सपोर्टला आणि ओव्हरऑल सगळं बघायला. पण एक असतं की आता तुम्ही पण एक इम्पॉर्टंट रोल प्ले करता इकडे असं वगैरे. मी जेव्हा माझ्या पेरेंट्सना फर्स्ट टाईम फ्लाय केलं होतं तर ते खूप इमोशनल होते. तर मी माझं जेव्हा पॅसेंजर अनाउन्समेंट केला, मी जे PA म्हणतो, तर तेव्हा मी जस्ट सांगितलं होतं की माझे पेरेंट्स ऑनबोर्ड आहेत, फ्लाय करतायत माझ्याबरोबर फॉर द फर्स्ट टाईम. तेव्हा बरेच लोक जेव्हा जात होते डी प्लेन डिबोर्ड करत होते, तेव्हा पेरेंट्सना भेटले, त्यांना म्हटले की खूप प्राऊड आहोत आम्ही वगैरे असं. आणि ओव्हरऑल म्हणजे माझ्या पेरेंट्स पण असे वाट बघत होते की कधी मी आता बाहेर येईन पोस्ट फ्लाईट आणि ते सांगू शकतील की आम्ही ऐकला तुझा PA अँड वी आर सो हॅपी अबाउट इट. नवरा खूपच सपोर्टिव्ह आहे. आमचं लव्ह मॅरेज आहे, आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत, त्यामुळे त्यांनी माझं ही अख्खी जर्नी, माझे कष्ट सगळे बघितलेले आहेत. त्याला माहिती आहे मी काय काय
विश केलं होतं, मी त्याच्यासाठी कशी मेहनत घेतली आहे. तर मी नवरा तर खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. म्हणजे ॲज अ पायलट तुम्हाला जेव्हा कळतं की तुम्ही प्रेग्नंट आहात तर यू कॅनॉट फ्लाय, कारण की तुम्ही जेव्हा फ्लाय करता तेव्हा एक तर तुम्ही स्ट्रॅप्ड अप असता, प्रेशर डिफरेन्शियल्स असतात, त्यामुळे तुम्ही ॲज अ पायलट तुम्ही इफ यू आर प्रेग्नंट तुम्ही फ्लाय नाही करू शकत. तर आमची कंपनीची पॉलिसी आहे तशा हिशोबाने मी जेव्हा प्रेग्नंट झाले मी त्यांना कळवलं आणि त्या दिवसापासून त्यांनी मला विदाऊट म्हणजे लीववर टाकलं होतं. आणि 6 मंथ्स आपलं ॲज इंडियन गव्हर्नमेंट मेटर्निटी लीव असते आम्हाला, सो पोस्ट डिलिव्हरी 6 मंथ्स मेटर्निटी लीव नंतर मग मी परत जॉईन बॅक केलं. माझं जेव्हा एअरफोर्सचं सिलेक्शन झालं नव्हतं तेव्हा मी थोडी डिप्रेस झाले होते. माझे पेरेंट्स माझ्याबरोबर फ्लाईटमध्ये आले, तो एक इमोशनल होता. माझा आत्ता मग माझा नवरा फर्स्ट टाइम माझ्या फ्लाईटमध्ये आला, माझी बहीण माझ्या फ्लाईटमध्ये यायचं म्हणून फक्त माझ्याबरोबर पुणे चेन्नई पुणे आली की तुझी फ्लाईट आहे ना तर मी अशी येऊन परत पुण्यालाच येते, पण मी येते तुझ्याबरोबर फ्लाईटमध्ये. आणि आत्ता लेटेस्ट म्हणजे आय वॉज द पायलट इन कमांड आणि मग माझा मुलगा माझ्या फर्स्ट त्या PIC फ्लाईटला आला, तर ते खूप छान मेमोरेबल इव्हेंट होतं. आता असं राहिलेलं नाही आहे की ही बायकांची कामं आहेत, ही मुलांची कामं आहे, असं काही राहिलेलं नाही आहे. सो तुम्ही डिसाईड करा आणि जस्ट गो फॉर इट. मुलींनी प्रत्येकच क्षेत्रात आपला ठसा उमटवला पाहिजे. लोक नाही तर आपणच आपल्याला कमी समजतो आणि मागे राहतो असं भाद्रवी सांगते.